भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय किरीट सोमय्याजी यांनी राजकारण सोडून आता भविष्यवाणीचा धंदा सुरू करावा, परंतु दुर्दैवाने तोही धंदा चालणार नाही, कारण त्यांची भविष्यवाणी ही फोल ठरते, चुकीची ठरते। ज्या अल जबरिया कोर्टच्या संदर्भामध्ये त्यांनी सकाळी ट्विट करून असं सांगितलं की भुजबळ साहेबांची मालमत्ता 100 कोटीची मालमत्ता ही जप्त करण्यात आली, त्याच्या संदर्भातला खुलासा, ह्या बिल्डिंगचे मालक अर्शद सिद्दीकी यांनी आज स्वतःहून दिलेला आहे, आणि ह्या बिल्डिंगशी किंवा ह्या बिल्डिंग सोबत ह्या मालमत्तेसोबत सन्माननीय भुजबळ साहेब किंवा त्यांच्या कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीचा काडी मात्रही संबंध नाही अशा पद्धतीचा खुलासा ह्या बिल्डिंगच्या मालकांनी दिलेला आहे। भारतीय जनता पार्टीचे नेते वारंवार अशा पद्धतीचे बेछूट आरोप करून महाविकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम करण्याचं एक षड्यंत्र करतात। ठीक आहे, राजकारण राजकारणाच्या जागेत करत राहावे, परंतु वस्तुस्थिती ही काय आहे हे समजून जर आरोप केले तर अधिक ते उचित होईल, आणि अशा पद्धतीने आरोप करून एखाद्या नेत्याला बदनाम करायचं हे कट कारस्थान भारतीय जनता पार्टीने ताबडतोब थांबवावे।